पैठण येथील तालुका कृषी कार्यालय शहरापासून दूर असल्यानं शेतकरी योजनेपासून वंचित राहतोय. त्यामुळे कृषी कार्यालय पैठण शहरात स्थलांतरित करावं या मागणीसाठी आज छावा संघटनेनं तहसील कार्यालय येथे आमरण उपोषण सुरू केलंय. शासकीय योजना आणि शेतकरी यांच्यामधील अत्यंत महत्वाचा दुवा म्हणजे कृषी कार्यालय. येथूनच सर्व शेतकरी बांधवांचा शासनाच्या अनेक योजनांचा लाभ मिळतो. परंतु पैठण येथील तालुका कृषी कार्यालय हे शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर जोगेश्वरी येथे असल्याने शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी आर्थिक भूर्दंड पडतोय. त्यामुळे सर्व शेतकरी वर्गातून हे कृषी कार्यालय पैठण शहरात स्थलांतरित करावे अशी मागणी बऱ्याच दिवसांपासून होतीये. तर यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग अनेक योजनेपासून वंचित राहत असून यामुळे कृषी कार्यालय येथील अधिकारी सहाय्यक कर्मचारी यांच्या मनमानी पद्धतीने कारभार चालू असल्याचा आरोप करत कृषी कार्यालय हे पैठण शहरात स्थलांतरित करण्यात यावे यासाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने वारंवार लेखी निवेदन देऊनही प्रशासन दखल घेत नाहीये. या पार्श्वभूमीवर आज छावा संघटनेचे प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत तसेच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पैठण येथील तहसील कार्यालय येथे आमरण उपोषण सुरू केले. यावेळी मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर बावणे, तालुका उपाध्यक्ष किशोर देवरे, अनिल मगरे, जयराम जाधव यांच्यासह शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. दादासाहेब घोडके, MCN न्यूज, पैठण. कृषी कार्यालय जोगेश्वरीमध्ये स्थित असल्यामुळे आणि आड मार्गावर असल्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहेत. कारण की हे आड मार्गाने असल्यामुळे आडवळणी कार्यालय असल्यामुळं इथे शेतकऱ्यांना माहितीसुद्धा होत नाही योजना कोणती येते. अधिकारी कर्मचारी गैरहजर राहतात. याबाबत छावा क्रांतीवीर सेनेने आवाज उचलला असता ही मागणी 2 महिन्यापासून आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करत आज आमच्याकडे प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे संघटनेने आज आमरण उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे व लवकरात लवकर हे कृषी कार्यालय पैठण शहरामध्ये स्थलांतरित करावं ही मुख्य मागणी आमची ताबडतोब मान्य झालीच पाहिजे याकरता आम्ही हे उपोषण करत आहोत.